आता या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि त्याने हिंदुत्वाचा वगैरे काय मुद्दा उपस्थित केलेला आहे. सामने देखो देखता या सर्व आमदारांची इच्छा जर असेल, हे मी जबाबदारीनं बोलतो, या सगळ्या आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल की महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि एक वेगळा विचार केला पाहिजे, त्याने आधी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर त्यांनी मांडावी, त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल, पण आधी मुंबईत यायची हिंमत दाखवा. तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका, तिथे बसून पत्रव्यवहार करू नका, इथे मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा अन्य ट्विटरवर. आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसैनिक असल्याचं सांगताय, आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय, पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे. त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथे येण्याची हिंमत दाखवा, समोर उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा, नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या, हे मी परत सांगतो, मी जबाबदारीनं आणि हवेतले हे मी भूमिका मांडत नाही आहे. 24 तासात तुम्ही मुंबईत परत या, उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जातो. संजय राऊत यांचं अत्यंत मोठं वक्तव्य, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावं अशी जर एकनाथ शिंदे गटाची इच्छा असेल तर बंडखोर आमदारांनी 24 तासांच्या आत मुंबईमध्ये परत यावं आणि शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आपली भूमिका मांडावी, त्यांच्या भूमिकेचा विचार केला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलं. मी अधिकृतपणे सांगतोय की जर महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावं अशी जर